नमस्ते विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही गणिताचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शेकडेवारी हा टॉपिक अवघड जाणारा टॉपिक आहे हा टॉपिक आपण या सिरीजमध्ये खूप सोप्या पद्धतीनं टाईप वाईज विविध टाईपमध्ये हा संपूर्ण चॅप्टर या ठिकाणी आपण कवर करणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षेमध्ये शेकडेवारीवरती जर उदाहरणं आले तर त्या ठिकाणी या आपल्या सिरीजमधून व्हिडिओ सिरीजमधून तुम्ही ते प्रश्न सर्व कवर करू शकताल आणि हे सर्व प्रश्न कोणत्याही सूत्राशिवाय आपण ट्रिक्सने या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा हा या ठिकाणी टाईप फर्स्ट आपण सुरुवातीला घेत आहोत यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे तीन छेद पाच या अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करा मित्रांनो याच्यामध्ये बेसिक एक लक्षात ठेवा शेकडेवारी बघा शेकडेवारी म्हणजे काय बघा शेकडेवारी यालाच दुसरं नाव आहे लक्षात घ्या शेकडेवारी म्हणजेच याला आपण शतमान देखील म्हणतो जर असा शब्दप्रयोग आला शतमानात रूपांतर करा आपण गोंधळून जाऊ शकतो शेकडेवारी म्हणजे शतमान किंवा शेकडेवारी म्हणजेच टक्केवारी ओके हे सर्व नावं ओके हे सर्व नावं काय आहेत या सर्वांचा अर्थ एकच आहे शेक शतमान असेल टक्केवारी असेल शेकडेवारी असेल किंवा शेकडा असेल या शब्दांना आपण गोंधळून जायचं नाही आता आपल्याला तीन भागिले पाच या अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करायचे हाच किंवा कुठलाही जरी अपूर्णांक असला तर आपला शेकडेवारीत रूपांतर करताना बघा दिलेला अपूर्णांक लिहायचा गुणिले शंभर आपल्याला शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं आहे म्हणून या ठिकाणी या आपल्याला शंभर न गुणायचं आहे हे बेसिक लक्षात ठेवा आता पाच एक पाच ओका हे पाच दोन्ही दहा हे झिरोला झिरो विस्तरीक साठ म्हणजेच या ठिकाणी शेकडेवारीमध्ये रूपांतर कसं आलं या ठिकाणी साठ टक्के बघा या ठिकाणी आपल्याला पूर्णांक किंवा अपूर्णांक दिला जाईल त्याचं देखील उत्तर आपण या ठिकाणी गुणिले शंभर करून काढू शकतो आणि यामध्ये वेगळा प्रश्न कसा येऊ शकतो बघा जी दुसरी टाईप असते ओके आपण एकाच टाईपमध्ये दुसरी टाईप या ठिकाणी घेत आहोत सेकंड टाईप काय असू शकेल याच्यामध्ये बघा जर तुम्हाला असं दिलं या ठिकाणी समजा चाळीस टक्के यस चाळीस टक्के याचा अपूर्णांकात रूपांतर करा जर असं म्हटलं तर काय करावं लागेल आपल्याला चाळीस टक्के चाळीस टक्के या टक्केचा अर्थ काय असतो लक्षात घ्या मित्रांनो कधी पण पर्सेंटेज हे जे पर्सेंटेज आहे पर्सेंटेज बघा हे पर्सेंटेज म्हणजे बघा पर्सेंटेज म्हणजे एक भागीली शंभर परसेंटेजचा अर्थच असतो एक भागिले शंभर टक्के म्हणजे एक भागिले शंभर ओके चाळीस टक्के म्हणजे चाळीस गुणिले एक भागीले शंभर म्हणजे चाळीस भागीले शंभर आता याचं करू शकता तुम्ही शून्य कटलं बे दोन्ही चार येईल बे पंच म्हणजेच काय आहे याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर रुप, दोन भागिले पाच ओके म्हणजे प्रश्न कुठल्याही प्रकारचे असा जरी प्रश्न आला रूपांतर करा म्हटलं की शंभर न गुणायचे आणि त्या शतमानाचे अपूर्णांकात रूपांतर करा म्हटलं की टक्के म्हणजे एक भागले शंभर या प्रकारे आपल्याला अशा प्रकारे उदाहरण सोडवायचं आहे फक्त बेसिक आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं की टक्के म्हणजे एक भागले शंभर या तीन बेसिक गोष्टी एका टाईपमध्ये आहेत या तीन बेसिक गोष्टी शेकडेवारीचा बेस आहे विद्यार्थी मित्रांनो ओके त्याच्यानंतर आपण सेकंड टाईप घेऊयात बघा टाईप टू बघा याच्यामध्ये हा प्रश्न आपल्याला दिला आहे सातशे सत्तरचे तीस टक्के बरोबर किती बघा हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बहुसंख्य परीक्षेला विचारलेला आहे आणि आपण या टाईपमध्ये प्रश्न परीक्षेला विचारलेलेच प्रश्न घेत आहोत ओके सातशे सत्तरचे तीस टक्के आता चे मित्रांनो लक्षात घ्या चे चेचा अर्थ काय असतो लक्षात घ्या चे म्हणजेच काय असतो गुणाकार चे चा ची ओके हे वर्ड आपण बॉडमास सिद्धांतामध्ये शिकलेले आहेत चे याचा अर्थ असतो गुणाकार हे तुम्हाला या ठिकाणी अगोदर बेसिक लक्षात ठेवायचं चे म्हणजे काय असतो हा गुणाकार असतो म्हणजेच बघा हे सातशे सत्तर छे तीस टक्के म्हणजेच तीस हो का हे छे म्हणजे गुणाकारलेला करलेला तीस टक्के म्हणजेच तीस भागेले शंभर यस आता बघा या ठिकाणी हे हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला सत्याहत्तर आणि तीनचा गुणाकार करायचा फक्त तिनसत् एकवीसला एक हा चाले दोन तिनासत्त एकवीस आणि दोन तेवीस म्हणजेच काय या ठिकाणी उत्तर दोनशे एकतीस एकदम सिम्पल आहे बघा ओके इथं काही पण मिळतात तुम्हाला टक्के चे, चे पंधरा टक्के किंवा असं पॉईंटमध्ये दे देऊ द्या ओके गुणिले ते दिलेली संख्या भागीली शंभर या प्रकारे तुम्हाला काढायचं आहे आणि तुम्ही सहजरित्या ते काढू शकतात त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न घेऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन हा पंच्याण्णव पैसे हे पाच रुपयाच्या शेकडा किती बघा असा प्रश्न देखील परीक्षेमध्ये सरळ सेवा भरतीमध्ये बहुसंख्य प परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला गेला मित्रांनो इथं समजा असा असेल की बाबा पंधरा किलोग्रॅम हे साठ किलोग्रॅमच्या किती शेकडा किती आहेत असा काही पण प्रश्न विचारू शकतात किलोमीटरमध्ये म्हणजे दशमान परिमाणाचा आपल्याला या ठिकाणी शेकडेवारीशी संबंधित प्रश्न असतोय आता हे करताना आपल्याला बघा हे जे पाच रुपये दिलेलं आहे ओके हे पाच रुपये हे पाच रुपये आणि पैशाचं रिलेशन आपल्याला माहीत पाहिजे फक्त आणि आपण सर्वांनाच माहिती आहे की एक रुपया एक रुपया एक रुपयाबरोबर किती असतो एक रुपयाबरोबर शंभर पैसे हे आपणा सर्वांना हे रिलेशन माहीत आहे एक रुपयाबरोबर शंभर पैसे यस मग आता या ठिकाणी बघा आपल्याला काढायचं आहे काय या ठिकाणी पाच रुपये पाच रुपये म्हणजे किती होईल या ठिकाणी हे पाच रुपये बघा पाच रुपये पाच रुपये म्हणजेच काय होणार आहे हे पाचशे पैसे पाचशे पैसे आता काय म्हणते बघा पंच्याण्णव पैसे हे पाच रुपयाच्या शेकडा किती आहेत बघा हे पंच्याण्णव पैसे ओके म्हणजेच पाच रुपयाच्या म्हणजे पाचशे पैसेपैकी पंच्याण्णव रुपये आहेत हे पंच्याण्णव पैसे आहेत हे जे पाच रुपये म्हणजेच पाचशे पैसे आपण लिहू शकतो पाचशे पैसे पैकी हे किती आहेत पंच्याण्णव पैसे आहेत पंच्याण्णव पैसे आहेत ओके आता काय म्हटले पाच रुपयाच्या शेकडा किती पाचशे पैकी एवढी आहे तर शंभरपैकी किती शेकडा म्हणजेच शंभरपैकी किती आपल्याला हे या ठिकाणी काढायचे ओके हे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा ओके हे कॉन्सेप्ट आपल्याला कळली पाहिजे आता आपण सहजपणे काढू शकतो ते बघा हे काय होणार या ठिकाणी तिरकस गुणाकार करावा लागेल आपल्याला बरोबर काय येईल मग शंभर गुणिले पंच्याण्णव काय शंभर गुणिले हे पंच्याण्णव आणि भागिले हे, हे पाचशे हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला पाच एक पाच आणि एकोणीस पाच पंच्याण्णव म्हणजेच एक्स बरोबर किती एकोणीस टक्के आलेलं आहे उत्तर म्हणजेच पन्नास पंच्याण्णव पैसे पाच रुपयाच्या शेकडा किती टक्के आहेत हे शेकडा उत्तर काय आलं मग या ठिकाणी हे शेकडा किती टक्के आहेत शेकडा एकोणीस टक्के आहेत एकोणीस टक्के हे आपल्या या ठिकाणी फायनल आन्सर झालेला आहे ओके त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टाईप घेऊयात बघा मित्रांनो टाईप फोर तीस हे वीसच्या किती टक्के आहे व वीस हे तीसच्या किती टक्के आहे खूप बेसिक आणि महत्त्वाचा प्रश्न आहे शेकडीवारीचा हा तर मी म्हणतो खरा बेस आहे ओके असा प्रश्न आला आपल्याला कसा सोडवायचा हे पाहून घ्या आता इथे विचारलं आहे का बघा तीस हे वीसच्या किती टक्के आहे ओके तीस हे वीसच्या किती टक्के आहे वीस हे तीसच्या या ठिकाणी दोन पार्ट आहेत मित्रांनो आपण या ठिकाणी दोन पार्ट पण करूयात हा पहिला पार्ट आहे हो का हा हा इकडं पहिला पार्ट आणि हा इकडला सेकंड पार्ट येस आता बघा तीस हे वीसच्या किती टक्के हे काढताना काय करायचं आहे तीस, तीस, कोना तीस ओके, ती ओके तीस हे वीसच्या किती टक्के कोणाच्या रिस्पेक्टला विचारले वीसच्या काय रिस्पेक्ट वीसच्या म्हटले हे लक्षात घ्या इथं तीसच्या आहे थोडा फरक आहे तो ओके ज्याच्यामधलं ते खाली आलं पाहिजे ओके तीस हे वीसच्या ओके तीस वर घेतलं वीस खाली घेतलं आणि गुणिले शंभर किती टक्के म्हटल्यामुळे शंभर घेतला पण हा शून्य कटला हा शून्य कटला मग उत्तर काय या ठिकाणी हे तीनशे भागिले दोन आणि तीनशे भागिले दोन म्हणजे तीनशे चार द एकशे पन्नास टक्के एकशे पन्नास ओके एकशे पन्नास टक्के म्हणजे उत्तर किती आलं हे हे आलं एकशे पन्नास टक्के आता इकडलं उत्तर काय येते बघू आपण वीस हे तीसच्या किती टक्के आहे मग इथं वीस वर घ्या कोणाच्या तीसच्या जे ज्याच्या रिस्पेक्टला विचारले ते खाली घ्यायचे गुणिले शंभर ओके हे मुद्दा म्हणून ते वर्डिंग मी सेम ठेवले की हा तुमचं जे कन्फ्युजन आहे याच्या बाबतीतलं दूरचा दूर झालं दूर पाहिजे आपल्याला खाली काय घ्यायचं हे कळलं पाहिजे आपल्याला आता हे शून्य कटला बघा आणि हे पण शून्य या ठिकाणी कटेल आता पुढे काय येईल बघा हे दोन गुणिले शंभर म्हणजेच दोनशे हे दोनशे भागिले तीन दोनशे भागिले तीन म्हणजे तीन संघ अठरा उरले दोन तीन संघ अठरा सहासष्ट पॉईंट सहा टक्के ओके हे या ठिकाणी आन्सर येईल आपलं सहासष्ट पॉईंट सहा टक्के म्हणजेच आपल्याला उलट विचार द्या सुलट विचार द्या ज्याच्या रेस्पेक्टला म्हटलंय ते फक्त छेदस्तांनी घ्यायचं या ठिकाणी विसरायचं नाही आहे तुम्ही याच्यानंतर आपण नेक्स्ट टाईपकडे जाऊयात नंतरचे टाईप हा टाईप पाच आता हे पण टाईप खूप इम्पॉर्टंट आहे बघा पहिल्या टाईपमध्ये काय विचारलं होतं आपल्याला चा किती टक्के आहे इथं काय विचारले बघा वीस हे तीसपेक्षा पेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे ओके नी लहान टक्क्यांनी लहान आहे ओके किती टक्क्यांनी लहान आहे हे वर्डिंग खूप महत्त्वाची आहे आता विच बघा या ठिकाणी हे सोडवताना वीस हे तीसपेक्षा पेक्षा वीस हे तीसपेक्षा ॲक्च्युली वीस हे तीसपेक्षा पेक्षा कितीने किती लहान आहे मित्रांनो दहाने लहान म्हणजे दोघातला फरक आहे जर सरळ मला प्रश्न असा विचारला वीस हे तीसपेक्षा किती टक्के कितीने लहान आहे वीस हे तीसपेक्षा दहाने लहान आहे परंतु इथं विचारलं काय आपल्याला बघा वीस हे तीसपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे बघा इट इज द बेसिक ऑफ पर्सेंटेज हे शेकडीवारीचं बेसिक आहे बरं का पहिल्या दहा टाईप मित्रांनो आपल्या बेसिकवरतीच आहेत त्याच्यानंतर ॲडव्हान्स टाईप आपण घेणार आहोत परीक्षेमध्ये येणारा कुठल्याही टाइपचा टाइप प्रश्न आपल्या सिरीजच्या बाहेर जाणार नाही ओके त्याच्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही पहा हे पार्ट एक तीन चार पाच पार्टमध्ये आपले हे व्हिडिओ सिरीज कंप्लीट होणार आहे शेकडेवारीची आता आपल्याला किती टक्क्यांनी आहे काढायचे त्याच्यामुळे काय करायचं आहे आता दोघांमधला ॲक्च्युली फरक काय लक्षात घ्या फरक आहे दहा ओके आता बघा वी वीस हे तीसपेक्षा कोणापेक्षा विचारले बघा हे तीसपेक्षा विचारले हे तीसपेक्षा विचारले ना ज्याच्या किंवा ज्याच्या रिस्पेक्टला विचारलं ते नेहमी कसं पाहिजे या ठिकाणी खाली पाहिजे म्हणजे दहा भागेले तीस गुणिले शंभर आता तुम्ही करू शकतात बघा हे हे काय होणार आहे शंभर भागिले तीन शंभर भागिले तीन म्हणजेच बघा तीन नऊ म्हणजेच तेहतीस पॉईंट तेहतीस येईल या ठिकाणी किती येईल हे तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के हे एकदम सोपं या ठिकाणी तेहतीस पॉईंट तेहतीस टक्क्यांनी कसं आहे लहान ओके जे वर्डिंग आपलं जे विचारलं आहे लहान आहे हे या ठिकाणी लिहून टाकू शकता तुम्ही तेहतीस पॉईंट तेहतीस टक्क्यांनी लहान आहे त्याच्यानंतर नेक्स्ट टाईपकडे जाऊ आपण सहावी टाईप या ठिकाणी बघा साठ हे पन्नासपेक्षा किती टक्क्यांनी मोठी आहे बघा इथे किती टक्क्यांनी मोठी आहे मागच्या टाईपमध्ये आपण काय काढलं होतं हे किती टक्क्यांनी लहान आहे आपण काढलं होतं बघा मागच्या टाईपमध्ये किती टक्क्यांनी लहान हे किती टक्क्यांनी लहान आहे उत्तर आपण पाहिलेलं आहे तर या टाईपमध्ये आपल्याला विचारलं या ठिकाणी किती टक्क्यांनी मोठी आहे सिम्पल त्याच्यासारखंच काढायचं आपल्याला फक्त या दोघांमधला फरक आपल्याला अगोदर लक्षात आलं पाहिजे साठ हे पन्नास या दो फरक येतो इथं पण दहाचाच फरक आहे साठ हे पन्नासपेक्षा कितीने मोठी आहे फक्त दहाने मोठी आहे पण किती टक्क्याने मोठे आपल्याला काढायचे म्हणजे हा जो फरक आहे तो फरक अंशस्थानी येईल आपला फरक भागिले ओके ज्याच्या रिस्पेक्टला विचारले ते पन्नासपेक्षा विचारलेलं आहे म्हणजे पन्नास या ठिकाणी छेदस्तांनी घ्यावं हो लागेल आपल्याला हे ला, दहा भागिले येले पन्नास आणि टक्केवारी काढायचे म्हणजे आपल्याला या ठिकाणी गुणाकार घेतला पाहिजे म्हणजेच या ठिकाणी गुन्हेले शंभर करूया आपण हे काय येईल बघा हे शून्य कटलं हे शून्य कटलं कटल, पाच एक पाच आणि पाच दोन्ही दहा म्हणजे पाच तक, वीस शंभर म्हणजे किती टक्के वीस टक्के ओके साठ हे पन्नासपेक्षा वीस टक्क्यांनी मोठे आहे लक्षात घ्या किती टक्क्यांनी मोठी आहे वीस टक्क्यांनी मोठी आहे हे या ठिकाणी एकदम सिम्पल सोल्युशन हे सगळे बेसिक टाईप चालू आहेत मित्रांनो आपले त्याच्यानंतर बघा टाईप सातवा बघा या ठिकाणी सातवा टाईप तुमच्यासमोर हो आहे झिरो पॉईंट झिरो तीन या ठिकाणी टक्के नाही आहे बरं का एवढं टक्के हे टक्के येणार नाही तर ना हे ना टक्के आपलं चुकून आलेलं आहे या ठिकाणी टक्के ही वर्डिंग नाही लक्षात घ्या फक्त झिरो पॉईंट याला आपण हे करून टाकू खोडून टाकू हे झिरो पॉईंट झिरो तीन हे झिरो पॉईंट तीनच्या एक्स टक्के आहे तर एक्स बरोबर किती आपल्याला काढायचं आता आता दिले काय बघा झिरो पॉईंट झिरो तीन काय झिरो पॉईंट झिरो तीन हे झिरो पॉईंट तीनच्या एक्स टक्के आहे ओके म्हणजे झिरो पॉईंट तीन च्या टक एक्स टक्के म्हणजे झिरो पॉईंट तीन गुणिले एक्स भागिले शंभर असं आपण लिहू शकतो आता हे शंभर इकडं जर आलं तर काय होईल बघा हे झिरो पॉईंट झिरो तीन गुणिले शंभर हे बरोबर काय होणार आहे झिरो पॉईंट तीन गुणिले एक्स ओके आता बघा हे तीनला जर शंभर न गुणलं तर तीनच येणार आहे हे तीन बरोबर झिरो पॉईंट तीन एक तीन गुणिले एक्स आता एक्स काढायचं आहे आपल्याला सिंपल या ठिकाणी बघा एक्स बरोबर काय येईल या ठिकाणी हे तीन भागिले झिरो पॉईंट तीन आता हा भाग कर मला करता येत नाही तर काय करावं लागेल पॉईंट कटवायचा अगोदर या ठिकाणी बघा हे पॉईंट इथं आहे आपल्यालाच रूपांतर तीनमध्ये करायचं आहे म्हणजे पॉईंट एकनं पुढे गेला ओके म्हणजे इथं आपल्याला वर एक काय द्यावं लागेल शून्य द्यावं लागेल तीन एक तीन आणि तीन दहा तीस म्हणजे उत्तर काय आलं या ठिकाणी दहा तर झिरो पॉईंट झिरो तीन हे झिरो पॉईंट तीनच्या किती टक्के आहे बघा याचं उत्तर काय आलेलं या ठिकाणी दहा टक्के आहे यस किती टक्के आहे बघा हे आहे या ठिकाणी दहा टक्के त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टाईपकडे जाऊयात टाईप नंबर आठ बघा या ठिकाणी टाईप नंबर आठ आहे एका संख्येचे सत्तावीस टक्के हे पाचशे चाळीस आहेत तर ती संख्या कोणती हा या ठिकाणी बघा बहुसंख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातोय एका संख्येचे सत्तावीस टक्के सपोज ती संख्या आपण या ठिकाणी एक्स म्हणूयात एकशे सत्तावीस टक्के म्हणजे एक्स बघा हे एक्स गुणिले सत्तावीस आपण असं लिहू शकतो एक्स गुणिले सत्तावीस भागिले शंभर बरोबर हे किती आहेत या ठिकाणी पाचशे चाळीस आहेत पाचशे चाळीस म्हणजेच या ठिकाणी बघा हे सत्तावीस एक्स बरोबर हे शंभर तिकडे जर गेलं तर शंभर गुणिले पाचशे चाळीस होईल एक आता एकच काढायचे म्हणून आपण या सत्तावीसला आपण इकडे छेदस्थानी घेऊयात म्हणजे शंभर हे गुणिले पाचशे चाळीस यस हे शंभर गुणिले पाचशे चाळीस भागिले हे सत्तावीस काय येणार या ठिकाणी छेदस्थानी येणार आहे आता बघा सिम्पल सत्तावीस एका सत्तावीस हे सत्तावीस जुनी चोपन्न हे शून्य शंभर गुणिले वीस शंभर गुणिले वीस म्हणजेच या ठिकाणी दोन हजार मग तर ती संख्या कोणती ती संख्या आहे या ठिकाणी दोन हजार ओके अशा प्रकारे याचे उत्तर झालेलं आहे अशा प्रश्नांचा सराव पाहिजे आपला त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात जो की नऊ नंबरचा प्रश्न आहे हां बघा पन्नासशे तीस टक्के पन्नासशे तीस टक्के व बेचाळीसा एकशे अष्टाशी यांची बेरीज किती हा प्रश्न माझ्या मतानं एसओमी एस या परीक्षेला विचारलेला आहे आणि जवळपास सगळेच प्रश्न आपण परीक्षेला पडलेले घेतोय पन्नासशे तीस टक्के आता पन्नासशे तीस टक्के आपल्या दोघांची या ठिकाणी बेरीज काढायची आहे यस आता बघा हे क आपल्याला कशाप्रकारे काढता येईल एक श्ठांश कधी इथं वर्डिंगमध्ये दे दिल्यामुळे आपण गोंधळून जाऊ शकतोय आता हे पन्नासशे तीस टक्के म्हणजेच काय बघा बघा हे पन्नास चे तीस टक्के म्हणजेच बघा हे पन्नास गुणिले हे तीस टक्के म्हणजेच भागिले शंभर पन्नासशे तीस टक्के आणि इथे यांची बेरीज म्हटली म्हणून अधिक करावं लागेल बेचाळीसचा एकषष्टांश व काय बेचाळीसचा एकष्ठांश म्हणजेच बेचाळीस गुणिले एक छेद सहा करावं लागेल आपल्याला एक, एक छेद सहा आता हे सॉल्व करू आपण हे बघा हे शून्य शे शून्य आणि हे दोन शून्य या ठिकाणी कॅन्सल होतील म्हणजे पाच तारीख हे पंधरा येईल पाच तारीख पंधरा हे अधिक या ठिकाणी हे सहा एक सहा आणि सहा हे बेचाळीस म्हणजेच पंधरा अधिक सात येईल हे पंधरा अधिक सात म्हणजेच या दोघांची जर आपण बेरीज केली पंधरा अधिक सात दोघांची जर बेरीज केली तर बेरीज येणार आहे आपली बावीस ओके म्हणजे यांची बेरीज किती आहे बावीस एकदम सोपा प्रश्न आहे बघा मित्रांनो उत्तर आहे आपलं या ठिकाणी बावीस त्याच्यानंतर आपण लास्ट टाईप घेऊ टाईप टेन या व्हिडिओमधली लास्ट टाईप घेऊयात आपण हे हां बघा एका संख्येमध्ये एका संख्येमध्ये त्याच संख्येचे सतरा टक्के मिळवले असता सातशे दोन ही संख्या मिळते तर ती संख्या कोणते असा प्रश्न बहुसंख्य परीक्षेला विचारला जातो मित्रांनो बघा आता एका संख्येमध्ये समजा ती संख्या बघा कुठलं सूत्र वापरायचं नाही आपल्याला फक्त व्यवस्थित प्रश्न वाचायचा आणि ती जी आपलं वर्डिंग आहे आपलं शाब्दिक उदाहरण मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायचं आणि सोडवायचे आपल्याला अशा प्रकारेच आपल्याला प्रश्न सोडवायचे आता एक संख्या आपण समजा ती या ठिकाणी एक्स म्हणली ओके एका संख्येमध्ये त्याच संख्येचे सतरा टक्के मिळवले असता मिळवले म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो बेरीज आहे हे एवढं बेसिक लक्षात ठेवायचं काय मिळवले बघा त्याच संख्येचे सतरा टक्के कोणाचे सतरा टक्के बघा या ठिकाणी एकशे सतरा टक्के मध्ये मिळवलेले आहेत म्हणजे आपण असं लिहू शकतो या ठिकाणी एक साधिक म्हणजे एक हे एकशे सतरा टक्के ओके हे सतरा टक्के असता है। है है इतो, इतो हे सातशे दोन ही संख्या मिळते काय मिळते या ठिकाणी बघा सातशे दोन ही संख्या मिळते सातशे दोन मग या ठिकाणी बघा आता इथं इथं हे चूक करायची नाही आपण हे जे शंभर आहे ह्या शंभर डायरेक्ट इकडे घ्यायचं असे चूक नाही करायची कारण इथे एक्स प्लस आहे त्याच्यामुळे अगोदर आपलं इथलंही सोडवावं लागेल आता हे या दोघांची बेरीज करायची आपल्याला म्हणजे तिरकस गुणाकार करावा लागेल इथं काही नाही म्हणजे छेद असतं आणि एक असतं तर एक्स गुणिले शंभर म्हणजेच बघा हे शंभर एक्स अधिक हे आता हे सतरा एक्स झालं हे सतरा एक्स पुन्हा हे भागिले हे शंभर बरोबर हे जे आहे ते सातशे दोन या ठिकाणी येईल हे सातशे दोन आता हे शंभर तिकडे जाणारे या दोघांची वरच्याची बेरीज होईल म्हणजे एकशे सतरा एक्स बघा हे एकशे सतरा एक्स बरोबर हे शंभर गुणिले सातशे दोन आता आपल्याला एकशे किंमत काढायची आहे तर काय नाही बघा एक्स बरोबर काय लिहू शकतो आपण एक्स बरोबर हे शंभर गुणिले सातशे दोन बघा शंभर गुणिले सातशे दोन हे भागिले एकशे सतरा येईल या ठिकाणी हे एकशे सतरा आता एकशे सतराने या ठिकाणी डायरेक्ट भाग गेला पाहिजे ओके मग तेरानं जात कशाने जातोय तेरानं जातो आहे बघा तेरान्वे तेरान तेरान सतरा सतरा दश म्हणजे एकशे सतरा परत बघा हे तेरा पाचशे पासष्ट उरलेपास तेर चोक बावन्न म्हणजे चोपन्न झालं नऊ एक नऊ आणि हे नववी सखी चोपन्न म्हणजे शंभर गुणिले सहा म्हणजेच किती येणार आहे या ठिकाणी सहाशे एक्स बरोबर सहाशे म्हणजेच ती संख्या कोणती येणार आहे या ठिकाणी ती संख्या येणार आहे सहाशे ओके अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो शेकडेवारीमधील आज आपण बेसिक दहा टाईप घेतलेला आहोत नंतरच्या पार्टमध्ये आपण पुढच्या काही टाईप घेणार आहोत आणि संपूर्ण चॅप्टर आपण या काही पार्टमध्ये कवर करणार आहोत